घटोत्कज बुद्धलेनी अत्यंत निसर्गरम्य वातावरणात आहे परंतु भारतीय पुरातत्व विभागाची अनास्था लेनिस उपेक्षित ठेवत आहे लेनिस जाण्यासाठी पुरातत्व खात्याने पायऱ्या बांधल्यात मात्र जंजाळा गावातून लेणीपर्यंत जाणारा केवळ पाचशे मीटरचा रस्ता नसल्याने पर्यटकांना शेतशिवार नाले पानतास पायदळी तुडवत लेणीपर्यंत जावे लागत आहे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीशिवाय या लेणीचा रस्ता शोधणे अवघडच आहे हा परिसर हौशी पर्यटकांना आकर्षक ठरावा असाच आहे मात्र याची किमान माहितीही पर्यटकांना होत नाही अगदी गावात गेल्यावरही या लेणीकडे जाणारा रस्ता सापडत नाही लेणीमध्ये तीन बौद्ध लेणी आहेत त्यात एक म्हणजे चैत्य आणि दोन विहार सहाव्या शतकामध्ये या लेणी खोदलेल्या होत्या लेणीच्या वाकाटाक राजवंशाच्या मंत्र्यावर एक शिलालेख असून हा शिलालेख बुद्ध धम्म आणि संघ यांच्या विषय आहे जंजाळा गाव जंजाळा किल्ला भागात या बौद्ध लेणी आहेत या लेणीतील दर्शनी दालन प्रशस्त असून त्याला खांब आहेत मधल्या दोन आणि कोपऱ्यातील दोन खांबांचा आकार आणि त्यावरील लक्षी इतरांपेक्षा वेगळी आहे दालनाच्या डाव्या बाजूला बुद्धमूर्ती आणि शिलालेख आहे त्यात अश्माकच्या राजकण्येचा उल्लेख आहे वाकाटाक नरसेचा मंत्री वरहादेव यांनी ही लेणी इसवी सणाच्या पाचव्या शतकात खोदलेली आहे अशी माहिती दिलेली आहे या लेणीतील गाभाऱ्यात गौतम बुद्धांची आसनास्थ मूर्ती आहे आणि त्यांच्या आसनाखाली हरण्या आणि मध्य धम्मचक्र आहे एवढा मोठा इतिहास असून देखील विकासापासून कोसो दूर आणि उपेक्षित असलेली घटोत्कोस लेणी आरथाक मारत आहे अमोल नगरे एम न्यूज सिल्लोड हरणे काय हरणे काय